छान मस्तच। काल रात्री माझ्या घरी तमाशा घालून तुझं मन भरलं नाही म्हणून आता दिवसा माझ्या मुलीला भेटायला आलायस का तू? माझी पण मुलगी ती आणि तमाशा करण्याची गरज नाहीये, लोक बघतायत। मग काल रात्री माझ्या घरी जेव्हा तमाशा घालत होतास तेव्हा तुला हेच सांगत होते मी की तमाशा करायची गरज नाहीये, आठवतोय का ते? कसं आठवणार, काल दारूच्या नशेत होतास तू। तोंड बंद ठेव। ओ जस्ट शट अप। तुझं ऐकून घ्यायला मी तुझी बायको नाही राहिले, कळलं? मुळात तू इथे आलाच कायस? तुझ्यासारख्या माणसांना ना दारू प्यायल्यावर एक वेगळाच माज येतो। काय म्हणाला होतास तू काल? सावणी, तू स्वतः सईला माझ्या घरी घेऊन येशील, आठवतंय का? मग काय झालं, वाट बघायची होती ना मी सईला तुझ्याकडे घेऊन येण्याची? बघायची होती अशी फालतू स्वप्न। माझी पण मुलगी होती आणि माझ्या मुलीला भेटायला आलो तो एवढं काय त्यात? हे तू बोलतोयस? तू शेवटचा कधी भेटला होतास तू सईला? अरे ती कोणत्या स्टँडर्ड मध्ये हे तरी माहितीये का तुला? कधी तिचे फंक्शन अटेंड केलेस तू? पेरेंट्स मीटिंगला पण तुझी आई येते असं टीचर्सनी सांगितलंय मला। मग आता अचानक काय झालं? हा, कोर्टाची तारीख जवळ आली त्यामुळे अचानक पुळका आला का सईसाठी? आवाज आवाज खाली स्वतःला आवर, निदान सई समोर सगळं बोलत जाऊ नकोस। या ओके फाईन, पण एक गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव, या पुढे तू माझ्या मुलीला भेटायचं नाहीस आणि जर तू असं केलंस तर मी हे सगळं कोर्टात सांगेन आणि त्यानंतर तू तिला कधीच बघू शकणार नाही याची काळजी स्वतः कोर्ट घे, कळलं? चल सई, चल।